दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. तासगाव नगर परिषदेची उद्या आरक्षण सोडत, इच्छुकांमध्ये आरक्षणासाठी उत्सुकता. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, आष्टा, पलूस आणि तासगाव नगर परिषदेच्या प्रभागांची आरक्षण सोडत उद्या होणार आहे. April 2020 ते March 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या तसंच मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित अशा राज्यातील 207 नगर परिषदांच्या प्रभागनिहाय सदस्य निवडीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम गुरुवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केला आहे. याच पार्श्वभूमीवर तासगाव नगर परिषदेच्या 12 प्रभागांची आरक्षण सोडत सोमवारी म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता नगरपालिकेच्या साणेगुरुजी नाट्यगृहात होणार असल्याचं मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आरक्षण सोडतीमध्ये कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाचा चान्स मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गतवर्षीच्या निवडणुकीमध्ये 28 नोव्हेंबर 2016 रोजी मतमोजणी होऊन भाजपचे 13 नगरसेवक व थेट नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक निवडून आले होते. या सर्वांनीच मदत 2 जानेवारी 2020 रोजी संपल्यानंतर पालिकेवर प्रशासनाचा ताबा होता. तासगाव नगर परिषद प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्यावर शहरातून काही हरकत न आल्यामुळे 6 जून 2022 रोजी सदरील आराखड्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता आरक्षणाकडे लागल्या आहेत. सोमवारी आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली साणेगुरुजी नाट्यगृहात पार पडणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने शहरातील अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग मानल्याचं चित्र आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 2 व त्यातून अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 1 महिला अशी सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित 22 जागांमधून 11 महिलांसाठी सोडत काढण्यात येईल. 12 पैकी 1 प्रभागात अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण निश्चित असल्याने उर्वरित 11 प्रभागात काय आरक्षण राहणार याबाबत शहरवासियांना उत्सुकता आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.